झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयात 265 विद्यार्थ्यांचे लसीकरण। पंचावन्न उंट पोलिसांच्या सुरक्षेत अमरावतीकडे रवाना। यशोमती ठाकूर यांनी चतुर सारखे बेतल वाक्य करू नये। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला 10,000 रुपयाचा दंड। वरुड पोलीस ठाण्यात मंत्री नवाब मलिक विरोधात दिली तक्रार। आता पाहूया सविस्तर बातम्या। श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे। महाविद्यालयातील 265 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे। ह्यावेळी डॉक्टर टीममधील डॉक्टर भामने सर, प्राचार्य खंडेराव भिसे तर डॉक्टर देशमुख यांचे प्राचार्य कैलास मुटकुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य मुटकुळे म्हणाले की कोरोनाच्या रूपाने देशाला नाही तर संपूर्ण जगाला ग्रहण लागलेले आहे। त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक ठिकाणी युद्ध पातळीवर काम चालू आहे। त्यासाठी आपल्याकडूनही सकारात्मक प्रतिसादाची विनंती अत्यावश्यक आहे। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाचा प्रतिसाद दिला पाहिजे। ह्या मोहिमेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाला सूत्रसंचालन प्राचार्य घाबरे सर यांनी केले। प्राचार्य तळेकर, प्राचार्य कापरे, प्राचार्य भिसे आदी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते। आज आमच्या महाविद्यालय श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयामध्ये वॅक्सिनेशन कॅम्पचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। या वॅक्सिनेशन कॅम्पसाठी आरोग्य कर्मचारी, त्यामध्ये या ठिकाणी आरोग्य अधिकारी बामने साहेब, डॉक्टर देशमुख सर, रवी राठोड सर, त्याच पद्धतीने नर्समध्ये निकालजी मॅडम, पाटोळे मॅडम आणि घनसावत मॅडम, अशा प्रकारचा हा सर्व आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग या ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी वॅक्सिनेशन कॅम्पचं प्रत्यक्ष आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। या वॅक्सिनेशन कॅम्पमध्ये महाविद्यालयातील वयवर्ष 15 ते 18 या वयोगटातील 265 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वॅक्सिनेशन केलेलं आहे। यामध्ये जवळपास मेलमध्ये जर या ठिकाणी विचार जर केला तर मेलमध्ये फिमेल असे मिळून जवळपास महाविद्यालयातील 265 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी लसीकरण करण्यात आलेलं आहे। तरी या ठिकाणी हे जे लसीकरण कॅम्प आयोजित केला त्याबद्दल या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। बळी राजभराडे, झूम ऑन न्यूज, जिंतूर। राजस्थानवरून हैदराबादकडे कतलीसिटी जाणाऱ्या उंटांना तळेगाव दहशर पोलिसांनी प्राणीमंत्र्यांच्या तक्रारीवरून ताब्यात घेतल्यानंतर धामणगाव रेल्वेतील गौरक्षणात ठेवण्यात आले होते। या संदर्भात 5 संशयित व्यक्तींकडून पोलीस तपास सुरू आहे। ह्या उंटांना पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथील गौरक्षणामध्ये हलविले जात आहे। हैदराबाद सारख्या शहरातून निर्दयपणे प्राण्यांना चालवत आणल्याने प्राणीमित्रांकडून संताप व्यक्त केला जातोय। ह्या दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी उंटांचा चारा पाणी व्यवस्था करून त्यांना सुरक्षित अमरावतीपर्यंत आणता येणार असल्याची माहिती दिली आहे। 58 उंट अमरावती जिल्ह्यातून पास होते अशी माहिती मिळाली। प्राणी काही प्राण्यांच्या वेलफेअर संबंधी जे काम करतात अशा संस्थांकडून माहिती मिळाली। त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत ही माहिती मिळाल्याने ते उंट डिटेन करण्यात आले। ते उंट धामणगावच्या गोशाळेत दाखल करण्यात आले। तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला। आणि आता हे 58 उंट अमरावतीच्या गोशाळेत रवाना करण्याचे काम चालू आहे। ते धामणगावच्या गोशाळेतून निघून आता मांजरखेडजवळ पोचलेले आहेत। उद्या संध्याकाळपर्यंत ते इकडे अमरावतीच्या गोशाळेत पोचतील। ते उंट वाहून नेणारे टोटल 10 लोक आहेत आणि सध्या त्यांच्यावर आता धामणगावच्या गोशाळेतून अमरावतीच्या गोशाळेत आणताना त्यांच्याबरोबर जे राखण करणारे लोक आणि पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर आहेत।
हाँ बरोबर पायी पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पायी येते. आता धामणगावची आता ते जे चालत आहेत रोज 12 ते 14 किलोमीटर ते चालतात उंट आणि मध्यंतरी आता त्यांचे जे रस्त्यामध्ये आहेत तर धामणगावच्या गोशाळेतून त्यांना ते चाऱ्याचा सप्लाय होत आहेत आणि जंगलातील ते हिरवी झाडे हिरव्या झाडाचा पाला हे पण ते नैसर्गिकरित्या जे आहे त्यांचं खाद्य ते पण खात आहेत आणि त्यांना पाण्याची पण व्यवस्था वाटेत धामणगावच्या गोशाळेमार्फत करण्यात येत आहे. पोलिसांनी धामणगावची गोशाळ्यांच्या अवघडांची पाण्याची व्यवस्था करतात आणि चारा त्यांना पुरवण्यात येत आहे. आणि रुद्ध उगले झूमो न्यूज अमरावती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे ऐनवेळी रद्द करावा लागलाय. ह्यावरून पंजाब सरकारला धारेवर धरले जात असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी 55 इंचाच्या गप्पा मारणाऱ्या पंतप्रधानची कोल्हेकोई स्पष्ट झाली अशी टीका केली. ह्यावर भाजप नेते व राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चतुर सारखे बेतल वाक्य करू नये असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंचाची छाती आहे म्हणूनच देशाचे राम मंदिर होऊ शकले नाही. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम लागू झाले. 3 तलाक कायदे रद्द झाले. एवढेच नव्हे तर काशी विश्वनाथ कॉरिडॉर युद्ध झाला. ह्यापूर्वी राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा यंत्रणेत हलगर्जीपणा झाला त्यामुळेच त्यांचा जीव गमवावा लागला व चीन व पाकिस्तानचा माज ह्या 56 इंचाच्या छातीमुळे कमी झाला. ना ठाकूर यांचे असे बोल बेताल वाक्य योग्य नसल्याची टीका डॉक्टर भोंडे यांनी केली. पालकमंत्र्यांनी चंदू सारखं बेताल वक्तव्य करू नये. खरं जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये अक्षम्य चुका राज्य सरकारनं केल्यानंतर सुद्धा पंजाबचे मुख्यमंत्री चन्नू यांनी बेताल वक्तव्य केली. महाराष्ट्रात ती संस्कृती नाही परंतु अमरावतीच्या पालकमंत्री सुद्धा बेताल वक्तव्य करण्यात कुठेही तसूभर पाठीमागे नाही आणि त्यांनी तरी किमान चन्नू सारखं बेताल वक्तव्य करू नये अशी माझी विनंती आहे त्यांना. कारण 56 इंचाची आठवण यशोमतीताईंनी काढली. 56 इंचाची हिंमत असल्यामुळंच पंतप्रधानांनी काश्मीरमधलं 370 कलम काढलं. पंतप्रधानांनी राम मंदिर बांधू शकले. काशी विश्वनाथचा कॉरिडॉर तो देशाला अर्पण केला. एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात 80 कोटी लोकांना धान्य पुरवू शकले आणि 150 कोटी लोकांना मोफत लस देऊ शकले. पालकमंत्री ज्याचं उद्घाटन करतात ते जलजीवन मिशन, मोठे रस्ते, घरकुलं हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 56 इंचाच्या छातीमुळे आहे. चीन आणि पाकिस्तान जे माजले होते त्यांना वटणीवर आणण्याचं काम 56 इंचाच्या छातीच्या पंतप्रधानांनी केलं आहे. आणि राजीव गांधीच्या वेळेला इंदिरा गांधीच्या वेळेला सुरक्षा यंत्रणेनी ज्या चुका केल्या त्याशा चुका होऊ नये. प्रत्येक पंतप्रधान देशासाठी मोलाचा आहे हे पालकमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. आणि रुद्ध उगले झूमो न्यूज अमरावती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिके प्रशासनाकडून कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. ह्यात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठ्या प्रमाणावर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केले प्रकरणी व विना मास्क नागरिक असल्याने ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे भरारी पथक दाखल झाले आहे. ह्यात कोरोना नियम उल्लंघन प्रकरणी आयुक्त नरेंद्र वानखेडे व सहाय्यक आयुक्त योगेश पिटे यांनी मास्क वापरणाऱ्या न वापरणाऱ्या करणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजी मार्केट भाजी विक्रेते सह खरेदीसाठी आलेले व्यावसायिक व येथील काही कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील 10,000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आणि रुद्ध उगले झूमो न्यूज अमरावती. अमरावती शहरात 13 नोव्हेंबर रोजी हिंसाचार झाला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर अमरावतीत घडलेली दंगली ही अनिल बोंडे यांनी घडवून आणली होती व त्यासाठी मुंबईतून पैसा आणला होता व दारू पाजून दंगल घडवली होती असा आरोप करत नवाब मलिक यांनी केला बोंडे यांच्यावर केला होता. त्यामुळे आज अनिल बोंडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत बदनामी व मानहानी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी वरुडच्या ठाणेदाराकडे केली व मंत्री नवाब मलिक यांनी आता तरी माफी मागावी नाहीतर मलिक यांनी वरुडच्या न्यायालयात मी खेचणार कारण माझी बदनामी झाली अशी प्रतिक्रिया भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिली.
दिनांक 15 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे अल्पसंख्याक आणि कामगार मंत्री नवाब मलिक यांनी माझ्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं। पत्रकार परिषद टी व्ही चॅनलवर त्यांनी सांगितलं की मी तरुणांना पैसे दिले, दारू पाजली आणि 13 तारखेच्या घटनेकरता मी जबाबदार आहे। आणि त्यामुळं नवाब मलिकांच्या या वक्तव्याने माझी समाजामध्ये बदनामी झाली। त्याचप्रमाणे या वरुड शहरात मी राहतो आहे आणि म्हणून वरुड शहरामध्ये क्रिमिनल डिफेमेशन सूट दाखल करण्याकरता मी आज पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। ना आमचं एकच ध्येय आहे की नवाब मलिकांनी या वरुडात येऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे, कारण चुकीचं वक्तव्य करून जबाबदार मंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य करणं हे समाजासाठी योग्य नाही आणि त्यामुळं नवाब मलिकाला इथे खेचून आणणारच, त्याला माफी मागायला लावणारच आणि त्यासाठी कोर्टामध्ये सुद्धा क्रिमिनल डिफेमेशन आम्ही दाखल करणार आहोत। अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती। बीड जिल्ह्यातील 30,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, त्यामुळे वंचित असलेले शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा विमा मिळावा त्यासाठी आज बीड जिल्ह्यातील 52 गावांमध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। 2022 मध्ये 4 लाख शेतकरी विम्यापासून वंचित आहेत, तर गतवर्षी 30,000 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही। ह्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 4 जानेवारीला जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती, परंतु प्रशासनाकडे अद्यापही शेतकऱ्यांना कोणतेही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज संतप्त शेतकरी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलंय। ह्यावेळी सर्व गावात महसूल, कृषी आणि पीक विमा कंपनी प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित होते। पीक विम्यासाठी बीड तालुक्यातील जवळपास 50 गावांमध्ये ठिय्या आंदोलन गावगाव सुरू आहे। बीड तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत झालं आहे। 2020 सालचा 4 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर 2021 म्हणजे या वर्षीसाठीचा असलेला पीक विमा देखील 30,000 शेतकऱ्यांना मिळाला नाही। बीड जिल्ह्यात 13 वेळा अतिवृष्टी होऊनही सर्वत्र दुर्लक्ष होते। लोकप्रतिनिधी असो किंवा शासन स्तरावर हे जे दुर्लक्षाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे आज हे ठिय्या आंदोलनाला शेतकरी गावोगाव बसलेत। शेतकऱ्यांचा संताप शासनाने लक्षात घ्यावा व तात्काळ पीक विम्यासाठी पावलं उचलावी ही शासनाकडे विनंती। बुलढाणा तालुक्यातील धाड ह्या गावाशेजारी असलेलं कळडी धरण आहे। ह्या धरणाच्या बुडी क्षेत्रात 15 एकरवरील जमीन धाड गावातील भूमी माफियांनी विक्री करत अतिक्रमण केले आहे, त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढली की सरळ धाड गावात पाणी शिरते, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। हे अतिक्रमण हटवावे ही मागणी मागील 4 वर्षापासून प्रहार संघटनेने करीत आहे, मात्र ह्याकडे जिल्हा प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट झाले आहे। प्रशास संघटनेने संस्थापक जिल्हा अधीक्षक बच्चकोडे यांनी दखल घेत जलसंपदक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला असून धरणातील अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी केली आहे। आज कळडी धरण प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्यासाठी ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत धरणातील उपोषण सुरूच राहील असा पवित्र प्रहार संघटनेने घेतला आहे। परिसरातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी तत्कालीन मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी या करडी संग्राहक तलावाची निर्मिती केलेली आहे। या धरणाच्या निर्मितीनंतर जवळपास 30 गावांना पाणीपुरवठा सुलभ झालाच, हजारो एकर शेतजमीन या ओलितेखाली आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। मात्र गेल्या काही वर्षांपासून परिसरातील भूमाफियांनी या बुडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणामुळं धरणाची जी साठवण क्षमता आहे पाण्याची ती अत्यंत कमी झाली आणि पावसाळ्यात पाणी समोर न जाता गावाच्या दिशेने घुसून झालं, त्यामुळे बऱ्याच वेळा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वारंवार विनंती केली, निवेदनं दिले, आंदोलनाचे इशारे दिले, मात्र गेंड्याची कातडी असलेली या प्रशासनानं या आमच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला 9 जानेवारीच्या रात्री 12:30 वाजता या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागलं। आज सायंकाळपर्यंत प्रशासनानं या संदर्भात ठोस भूमिका घेतली तर ठीक, नाही तर संध्याकाळी 5 वाजतानंतर आम्ही याच धरणात जलसमाधी घेणार आहोत। या धरणामध्ये अतिक्रमण करताना अतिक्रमण धारकांनी जवळपास या धरणामध्ये 5,000 च्या 1,200 वर हे अवैध उत्खनन करून या ठिकाणी भरती केलेली आहे। त्या संदर्भात सुद्धा आम्ही तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन होऊन सुद्धा
तालुका प्रशासन, तहसीलदार किंवा कोणताही अधिकारी त्याच्यावर काहीच कारवाई करायला तयार होत नाही, याचा अर्थ कुठेतरी अर्थपूर्ण व्यवहार यांचे काहीतरी झालेले आहेत. त्या संदर्भात सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, गावकऱ्यांचे निवेदन त्यांना प्राप्त आहे, परंतु याच्यावर कारवाई का होत नाही हा सर्वात महत्त्वाचा आमचा प्रश्न आहे. जोपर्यंत तो प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंतही हा उपोषण याच प्रकारे चालू राहणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांना नियोजन सभागृहात बाहेर भाजप सदस्यांनी घातला घेराव. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजन महापसेकर झाले. आक्रमक पालकमंत्री उदय सामंत यांचे समजूत काढण्यासाठी प्रयत्न केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे ऑनलाईन बैठक घेत असल्याची पालकमंत्र्यांची सार्वसार्व. भाजपच्या 5 सदस्यांना ऑफलाईन मिटिंगाला का घेतलं नाही असं सदस्यांचं पवित्र 2022 व 2023 आराखडा विना चर्चेशिवाय मंजूर कसं करणार भाजप सदस्यांना सवाल. जिल्हा अध्यक्ष नियोजन समितींची आजची सभा म्हणजे फक्त सोपस्कर. भाजपचे राजेंद्र महापसेकर आणि अंकुश जाधव यांचा आरोप. महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने शाळवण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही परमिट रूम चालू ठेवण्याचा निर्णय घेत आहे. मंदिरे बंद आहेत पण मंत्रालय चालू आहेत, नेमकी राज्य सरकारची दिशा काय आहे? की फक्त टास्क फोर्सने गठीत केलं म्हणून टास्क फोर्सच्या मागे लपायचं, राज्यामध्ये पाहिजे तसे बंधन आणायचे, सामान्य नागरिकांनी नियम पाळावे अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा एका बाजूला निर्णय तुम्ही घेता, दुसऱ्या बाजूला मात्र तुमच्या आता परमिट रूम चालू ठेवण्याचा निर्णय तुम्ही करता. म्हणजे मागे असाच निर्णय दुर्दैवानं, मंदिरं बंद आहे आणि मंदिरालाय चालू आहे, नेमकी सरकारची दिशा काय आहे? फक्त टास्क फोर्स गठीत केला म्हणून टास्क फोर्सच्या पाठीमागे लपायचं आणि राज्यावर पाहिजे तसे बंधनं लादायचे, मला वाटतं फक्त म्हणजे सामान्य नागरिकांनीच नियम पाळावेत अशी सरकारची अपेक्षा आहे का? कारण म्हणजे नुसते निर्बंध लावण्यापेक्षा तुम्ही सामान्य माणसाला आधार वाटावा अशा प्रकारचे काही निर्णय जाहीर करायला पाहिजे होते. जसं मी सभागृहात मी विधानसभेच्या अधिवेशनात मागणी केली होती की तीर्थक्षेत्र असणारी जेवढी गावं आहेत तिथली त्या गावातील संपूर्ण अर्थव्यवस्था फार पूर्णपणे मोडलेली आहे. तिथला व्यापार संपलेला आहे, तिथला उद्योग व्यावसायिक संपलेले आहेत, अनेक हजारो लोकांचा रोजगार त्या गावावर अवलंबून होता तो त्या ठिकाणी बुडालेला आहे. अशा ठिकाणी काही तुम्ही काही पॅकेज देणार आहात का? नाही. आज तुम्ही करमाफीचा निर्णय, प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचा काही कमी करण्याचा निर्णय मुंबईसाठी घेतला, म्हणजे मुंबई सोडून महाराष्ट्र नाही तुमच्या, मला वाटतं या आघाडी सरकारमध्ये मुंबई पलीकडे महाराष्ट्र यांना दिसायला तयार नाही आहे. म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर अशा पद्धतीने काही निर्णय करत असतील पण त्यातून आणि दुसऱ्या बाजूला मुंबई मात्र चालू आहे, मुंबईला प्राप्त तुमच्या त्या याच्यात सवलत करात सवलत आहे, तिथे सुद्धा कुठल्या प्रकारचे निर्बंध फार नाही आहेत. म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राच्या पेक्षा वेगळी आहे का? अन्य राज्याला भरू अन्य राज्यामध्ये निर्बंध घालायचे, मुंबईत मात्र घालायचे नाहीत. मला वाटतं हे असे काही निर्णय जे होतात आज सामान्य माणसाचा अर्थकारण इतका अडचणीत सापडलेला आहे, त्यामुळे हे लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या निर्बंध घालून सरकार कोणाच्या हित जपू पाहत आहे? मला वाटतं हे लॉकडाऊन घालण्याचं आता काही फार महत्त्वाचा लॉकडाऊन बाबतीमध्ये सरकारनं पुनर्विचार करण्याची गरज आहे. हे पुन्हा शाळा बंद करणं आणि चालू करणं, महाविद्यालय चालू करणं आणि बंद करणं, हे ह्या मुलांच्या जीवनाची खेळ करण्याचा धंदा सरकारनं बंद करावा अशी आमची मागणी आहे. बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांचे शेकडो एकरी जमिनी परस्पर हडप केल्याचं उघड झालं आहे, मात्र अद्याप संबंधितांवर कसलीच कारवाई होताना दिसत नाहीये. अनेक वेळा सामाजिक संघटनांकडून तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहे, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलीच कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर चक्क गोटे खेळत प्रशासनाचा निषेध करून आंदोलन केले आहे. गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यातल्या विविध धार्मिक स्थळं जे आहेत, इनामी जमीन, दर्गा आणि हिंदू देवस्थान, या प्रकरणी महसूलचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आगाव पाटील असतील, नरेश शेळके असतील आणि संबंधित त्या ठिकाणचे राजकारणी जे आहेत त्यांनी आणि ते विविध पक्षातील आहेत त्यांनी बोगस आणि बनावट नियमाप्रमाणे खिदमतमाज जमिनी हस्तांतरित करता येत नाहीत, परंतु खिदमतमाज जमिनी त्यांनी बनावट कागदपत्र आधारे मदतवास दाखवून त्या हडप करण्यात आलेल्या आहेत आणि संबंधित प्रकरणे आम्ही विभागीय आयुक्त असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, धर्मादाय आयुक्त असेल यांना वारंवार तक्रारी करत आहोत,
परंतु गेल्या वर्षापासून कुठलीही कारवाई करत नाही, ते एक टाईमपास करतात। म्हणजे एकंदरीत आम्हाला प्रश्न पडला सामाजिक कार्यकर्त्यांना की विविध आंदोलन केल्यानंतर जर गुन्हे दाखल होत नसतील तर धर्माचा आयुक्त, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नेमकं गोट्या खेळतंय का, आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते गोट्या आंदोलन खेळ आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांसमोर करत आहोत। सिटीजन्स फोरम किसान ब्रिगेड अविकेन इंडियन मुवमेंट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या साकळी अभियानाला वाशिम भारतीय राष्ट्रीय मानव अधिकारी पार्टीचे राज्य संघटक जगदीशभाव मानवतकर यांच्या मार्गदर्शनात हे अभियान वाशिममध्ये राबविण्यात आले आहे। जगदीशभाव मानवतकर यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांची पॅथॉलॉजी लॅब चालक, फार्म लॅब, कोरोना सेंटर व लसीकरण केंद्र चालकासोबतची हिस्सेदारी आणि त्यासाठी फार्म लॅबने आधी कोरोना नंतर डेल्टा आणि आता राज्यभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनचा व्हेरियंटचा धोका वाढत असल्याचा बागलबुवा उभा केला आहे। तरी ह्या षड्यंत्राविरोधात सर्व नागरिकांनी उभे व्हावे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे विचार जगदीशभाव मानवतकर यांनी मांडले। सक्तीच्या लसीकरणाविरोधात तरी राज्य सरकारला एक विनंती आहे की त्यांनी ज्या नागरी सुविधा बंद करण्याचं जे षड्यंत्र असलेलं आहे ते त्वरित मागे घ्या आणि राशन बंद करणं, प्रवास बंद करणं, नागरी सुविधा बंद करणं या त्वरित बंद करा। अन्यथा भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी आणि ऑल इंडिया ब्लू टायगर सेना हे नक्कीच महाराष्ट्रभर आंदोलन करत अशा प्रकारची इशारा मी या राज्य सरकारला देत आहे। आणि माननीय प्रकाश कोरे साहेब यांची हात बळकट करा, त्यांचं जे कार्य चालू आहे या सक्तीच्या लसीकरणाविरोधात तर त्यासाठी तुम्ही सर्व एकत्र या अशी विनंती मी तुम्हाला करतो। आता आमच्या बाजूला एक मामा बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा लस घेतलेली आहे, परंतु त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या नागरिक सुविधा त्यांच्या बंद झाल्या आहेत, तर ती तुम्हाला म्हणून त्यांचा मन बोध व्यक्त करतो। सांगा मामा काय झालं, नसल्यामुळे माझ्याकडे मी वापस आलो, हे मला फेरफार करायची होती, तिथे मी अर्ज केला, तिथे हो अर्ज माझा घेतला नाही, कारण माझ्याकडे ते लसचं कार्ड नाही आहे, कार्ड लसचं दोन्ही लस घेतली मी, ती कार्ड घरी आहे माझ्याकडे, आणि त्या लसपासून मध्ये जो त्रास व्हायला जो मला त्रास व्हायला जो आमची जर मी काय खोटं बोलत नाही काही नाही, माझ्या पूर्ण शरीरात या गाठी झालेल्या आहेत, सगळं केलं त्याच्यामध्ये नॉर्मल आहे, आणि माझी ही जी आग या साईडनं आग चालू होती याच्यावर काय हे सध्या हातीगडमध्ये दवाखान्यातून चाललेलो, दवाखान्यात आणि एक आता पोराजवळ मेडिकल बी असं आहे, जेव्हा हे मेडिकल येते आहे लसीकरणामुळं त्याच्या शरीरात वेगळी निर्माण झाली असं यांचं म्हणणे आहे। आणखी काय झालं तुम्हाला, या पूर्ण शरीरात आग आहे माय डावी साईड पूर्ण झालं तर आमचं एकच म्हणणे की या ज्या तुमची नाही ना झाप आहे हे काय काम करायचं असं शेतातले काम। नागेश अवचार, झुमो न्यूज, वाशिम। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय 265 विद्यार्थ्यांचे लसीकरण। पंचावन्न उंट पोलिसांच्या सुरक्षेत अमरावतीकडे रवाना। यशोमती ठाकूर यांनी चतुर सारखे बेतल वाक्य करू नये। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला 10,000 रुपयाचा दंड। वरुड पोलीस ठाण्यात मंत्री नवाब मलिक विरोधात दिली तक्रार। ह्या होत्या दिवसभरातील सविस्तर बातम्या, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्रा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।